चंद्रपूर जिल्ह्यात एखाद्या सिनेमात शोभेल असा विवाह सोहळा पार पडला. लग्नाच्या 3 दिवस आधी वधूची तब्येत बिघडली, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला. अखेर हा विवाह सोहळा कसा पार पडला पाहूयात. चंद्रपुरातील वडोली येथील गणेशचा विवाह पोंभुर्णा तालुक्यातील चिंतल धाबा इथल्या वैशालीशी ठरला होता. दोन्ही परिवारात लगीन घाई सुरू असताना लग्नाच्या 3 दिवस अगोदर अचानक वैशालीची तब्येत बिघडली. तिला उपचारांसाठी चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विवाह सोहळ्याच्या दिवशी नवरदेवाकडील वराडी मंडळी चिंतल धाब्याला पोहोचली, मात्र वधू अद्याप रुग्णालयातच होती. सोहळ्याची तयारी पूर्ण असताना आता करायचं काय असा प्रश्न दोन्ही बाजूच्या मंडळींना पडला. अखेर वधू वैशालीला रुग्णवाहिकेतून सलाईन लावून मंडपात आणायचं ठरलं. त्यानंतर फिल्मी स्टाईलनं रुग्णवाहिका वधूला घेऊन मंडपात आली आणि वराड्यांच्या उपस्थितीत शुभमंगल पार पडलं. माझ्या सुनेची अचानक तब्येत बिघडली होती, त्यामुळे तिला चंद्रपूरला भरती करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ते लग्न रोखण्याची त्याची तयारी होती, परंतु मी तिला तिथून बोलवून, मी स्वतः नाही का बोलवून माझ्या मुलाला तिथे विवाहासाठी तयार केलं आणि तिच्याबरोबर मी इथे ऑक्सिजन असतानासुद्धा तांदूळ टाकण्याची मी तयारी केली. दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आणि त्या वधूला त्या रुग्णवाहिकेतून आणून त्या ठिकाणी लग्न करण्यात आलं. त्यामुळे समाजासाठी हे दोन्ही कुटुंब एक आदर्श ठरत आहे. ग्रामीण भागात अगदी थोड्या थोड्या कारणानं विवाहात मानापमानाचे प्रसंग घडतात, मात्र आत्राम आणि सोयाम कुटुंबियांनी आला प्रसंग सामंजस्यानं निभावून नेत अनोखा आदर्श प्रस्थापित केलाय. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.